सकाळपासूनच सुरू असणाऱ्या धुवाधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील 20 कुटुंबे यातील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्या मंदिर पोलादपूर येथे हलवले आहे. सदर ठिकाणी चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग, पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे या ठिकाणी दगड मातीखाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले असल्याने तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यावेळी नायब तहसीलदार समीर देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, नरवीर रेस्क्यू टीमचे पदाधिकारी रामदास कळंबे, दीपक उतेकर यांच्यासह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 70-75 लोकांना इथून काढून आम्ही सुरक्षित ठिकाणी त्यांना सगळ्यांना हरवलेलं आहे. आता आजच्या आज रोज या ठिकाणी एकही व्यक्ती इथे नाही आहे. सर्वांची घरं बंद केलेली आहेत आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी आम्ही सोडलेलं आहे.